चार जिल्ह्यातून चोरीस गेलेले 31 मोटरसायकली पंढरपूर पोलिसांनी केल्या जप्त. दोन आरोपींसह सुमारे 18 लाखाचा मुद्देमाल घेतला ताब्यात. गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी. सोलापूर जिल्ह्यासह पुणे, सातारा आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून चोरीस गेलेल्या 31 मोटरसायकलीसह दोन आरोपींना पंढरपूर शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन सुमारे 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती आज उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना या गुन्ह्यातील मोटरसायकल ही कर्नाटक येथील रेकॉर्डवरील आरोपी याने चोरली असल्याची माहिती मिळाली. सदर इसमावर पाळत ठेवत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम व त्यांचे पथकाने आरोपीला रात्री त्याच्या घरातून ताब्यात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याचे कबूल करत त्याचे पुणे येथील साथीदारासोबत चोरी केल्याचे सांगितले. दरम्यान त्याच्याकडून एकूण 15 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. सदर गुन्ह्यातील त्याचा साथीदार यास पुणे येथे त्यांचे राहते घरी पाळत ठेवून त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडेही तपास केला असता त्याने सदर गुन्हा केल्याचे सांगितले व या गुन्ह्यातील 16 मोटरसायकली अशा एकूण 31 मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत. सदरच्या मोटरसायकली या पंढरपूर शहर, अकलूज, मंद्रूप, मोहोळ, सोलापूर शहर, खडक, खेड, इंदापूर, मावळ, शिरूर, हवेली, यवत, तळेगाव दाभाडे, जेजुरी, आंबेगाव, लाहोरा, उमरगा, फलटण इत्यादी ठिकाणाहून चोरले असल्याची माहिती मिळाली आहे. यातील आरोपी राजू उर्फ गुंड्या मधुकर पवार व 19 राहणार शेंद्रीचाळ पिंपरी पुणे व श्रीकांत मलकाप्पा नडगिरे वय 25 राहणार खजुरी जिल्हा गुलबर्गा कर्नाटक यांच्यावर 379/34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात पंढरपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेने जवळपास 150 मोटरसायकली रिकव्हर केले असून सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मोटरसायकली रिकव्हर केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली. सध्या पोलिसांकडून इफेक्टिव्ह पोलिसिंग करून मोटरसायकल चोरीचे प्रमाण रोखण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. सदरची कामगिरीही शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सह पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम, पोलीस हेड कॉन्स्टेबल शरद कदम, बिपिन चंद्र ढेरे, सूरज हेंबाडे, राजेश गोसावी, इरफान मुलानी, इरफान शेख, शोएब पठाण, महेश पवार, सुनील बनसोडे, सुजित जाधव, संजय गुटाळ, समाधान माने, विनोद पाटील, अर्जुन केवळे, अनवर अत्तार यांनी केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार इरफान मुलानी व पोलीस नाईक इरफान शेख आणि शोएब पठाण हे करीत आहेत. केबी न्यूज मराठीसाठी दिनेश कंडेलवाल, पंढरपूर. गेल्या बऱ्याच दिवसांपासून पंढरपूर तालुक्यामध्ये टू व्हीलर चोरीचं मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती. त्या अनुषंगाने पंढरपूर शहरचे PI अरुण पवार, डीबी पथकाचे इन्चार्ज AK मगदुम व त्यांच्या पथकाला याबाबत तपासाच्या आपण सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने इनिशियली आपल्याला एका गोपनीय बातमीदारामार्फत माहिती भेटली होती की पंढरपूर शहरामधील जे काही टू व्हीलर चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे यामध्ये खजुरी तालुका आळंद जिल्हा गुलबर्गा कर्नाटक या ठिकाणी राहणारा एक आरोपी आहे व त्यांनी मोठ्या प्रमाणात त्या चोऱ्या केलेल्या आहेत. त्या अनुषंगाने DP पथकाने सदर व्यक्तीला ताब्यात घेतलेलं होतं. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी पिंपरी येथे राहणार त्याचा एक साथीदार आहे. त्या दोघांनी मिळून बऱ्यापैकी टू व्हीलर या ठिकाणी चोरलेल्या होत्या. स्टार्टिंगला त्याच्याकडनं जवळपास आपल्याला 15 टू व्हीलर्स आपण रिकव्हर केलेल्या होत्या. त्यानंतर पिंपरी येथे राहणारा त्याचा जो साथीदार आहे त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे. ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडनं इतर 15 टू व्हीलर्स आपण रिकव्हर केलेले आहेत. अशा प्रकारे जवळपास या दोघांकडनं 31 टू व्हीलर आपण रिकव्हर केलेले आहेत. गेल्या 15 दिवसांपूर्वी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत आपण 3 पिकअप देखील आपल्याला मिळालेले होते, परंतु त्यातील काही आरोपी जे आहे तर त्या ठिकाणी पळून जाण्यात यशस्वी झालेले होते. या व्यक्तींकडे चौकशी केल्यानंतर या 3 पिकअपची देखील चोरी या लोकांनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे. त्या 3 पिकअप संदर्भात पुणे ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्यामुळं या आरोपितांकडून आतापर्यंत 31 मोटरसायकल आपण रिकव्हर केलेल्या आहेत व यामध्ये अद्याप देखील मोठ्या प्रमाणात टू व्हीलर्स रिकव्हर होण्याची शक्यता आहे. या आरोपितांकडनं मोठ्या प्रमाणात आपल्याला इतर देखील लीड्स भेटलेल्या आहेत. भविष्यात यापेक्षा देखील अधिक टू व्हीलर्स रिकव्हर होण्याची शक्यता आहे. सर, दिवसही बऱ्याचशा गाड्या चोरीचं प्रमाण होते, काय त्याच्यावर कंट्रोल येऊन राहिलं? चार्ली प्रत्येक दिवसा फिरवासं लोकांची मागणी.
आपल्या इथं पंढरपूर शहरांतर्गत जवळपास चार चार्ली आहेत. ट्रॅफिकचे देखील आपले वेगवेगळे कर्मचारी आहे. या वर्षभरात जवळपास 150 टू व्हीलर्स केवळ पंढरपूर शहर व त्यांच्या डीबी पथकाने आतापर्यंत रिकवर केलेले आहेत व त्या अनुषंगाने सोशल मीडियामार्फत देखील आपण व्यावसायिक असतील, वेगवेगळे व्यक्ती असतील तर त्यांना देखील सूचना केलेल्या आहेत, जेणेकरून CCTVचं प्रमाण वाढवता येईल किंवा इतर बाबींनी देखील आपण सूचना करत आहोत. इफेक्टिव्ह पोलिसिंग करून टू व्हीलर चोरीचं प्रमाण रोखण्याकरता आमचा प्रयत्न चालू आहे व त्याच अनुषंगाने ह्या ज्या आपल्या बातम्या भेटत आहेत आणि आपल्या टू व्हीलर रिकव्हरीचं प्रमाण बघितलं तर पूर्ण जिल्ह्यात देखील त्या अनुषंगाने जास्त आहे.